गेली दोन वर्ष कोविड महामारीचा परिणाम देशांच्या अर्थव्यवस्था आणि नागरिकांवर झाला त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो इथं सुरू असलेल्या पाचव्या बिमस्ट परिषदेत दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे बोलताना सांगितलं बिमस्ट देशांच्या हवामान बदल आणि वातावरण केंद्राला पुन्हा कार्यरत करण्यासाठी तीस लाख डॉलर्सचं आर्थिक सहकार्य करायला भारताची तयारी आहे असं म्हणाले बंगालच्या उपसागर क्षेत्रात आर्थिक सहकार्य तसंच आपत्ती व्यवस्थापन वाढवायला हवं यासाठी एक पथदर्शी आढावा तयार करायला हवा बिमस्टेक देशांमधले उद्योजक स्टार्टअप अप यांचं आदानप्रदान व्हायला हवं अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या हमारे आपसी व्यापार को बढ़ाने के लिए बिमस्टेक एफटीए के प्रस्ताव पर शीघ्र प्रगती करणं आवश्यक आहे हमें अपने देश के उद्यमियों और स्टार्टअप के बीच आदान प्रदान भी बढ़ाना चाहिए इसी के साथ हमें ट्रेड फैसिलिटेशन के क्षेत्र में इंटरनेशनल नॉर्म्स को अपनाने का भी प्रयत्न करना चाहिए हमारे बीच बेहतर इंटीग्रेशन बेहतर व्यापार बेहतर पीपल टू पीपल संबंधों का मुख्य आधार बेहतर कनेक्टिविटी है आज हमने बिमस्टेक के मास्टर प्लान फॉर ट्रांसपोर्ट कनेक्टिविटी को एडॉप्ट किया है इसे तैयार करने के लिए मैं एडीबी का आभार व्यक्त करता हूं हमें इस मास्टर प्लान के शीघ्र इम्प्लीमेंटेशन पर जोर देना चाहिए बिमस्टक सचिवालयासाठी दहा लाख डॉलर्सचं सा अर्थसहाय्य भारताकडून देण्यात येईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं परिषदेत बिमस्ट चार्टर्डवर सदस्य देशांनी स्वाक्षऱ्या केल्या यामुळे बंगालच्या उपसागरातील सर्व सदस्य देशांच्या संघटनेला बळकटी येईल तसंच बिमस्टिला आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून मान्यता मिळेल या मिळार्टडमधिस्टची उद्दिष्ट आणि सिद्धांत सूचीबद्ध करण्यात आली आहेत याशिवाय आज तीन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या करारांमुळे गुन्हेगारी विषयक परस्पर सहकार्य करण्यासंदर्भात तसंच राजनैतिक प्रशिक्षणासाठी परस्पर सहयोग करण्यासाठी सदस्य देशांमध्ये सहकार्य करार आणि तंत्रज्ञानविषयक हस्तांतरण करणं सुलभ होणार आहे